हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची असतात ते दाखवणार आहे. तुमच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या की ब्लाऊजची मापे कशी घ्यायची असतात, तर मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजची मापे कशी घ्यायची असतात ती दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील, मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ 2 स्टार्समध्ये. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथे सबस्क्राईब बटन दिसतं, तिथे क्लिक करा. त्याने काय होईल की तुम्ही आपल्या छोट्याशा फॅमिलीमध्ये ॲड व्हाल, आणि सोबतच तुम्ही इथे बेल आयकॉन बटन दिसतं तिथेही क्लिक करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन टाईम टू टाईम मिळत राहतील. तर चला तर आत्ता आपण सुरुवात करूयात. तर इथे मी तुम्हाला ब्लाऊजची परफेक्ट मापे कशी घ्यायची असतात ते दाखवते. तर तुमचे खूप साऱ्यांचे प्रश्न असे होते की फर्स्ट चेस्ट किंवा अपर चेस्ट म्हणजे काय. तर इथे बघा, कांखाच्या खालून जे माप घेतो आपण त्याला फर्स्ट चेस्ट असं म्हणतात. तर इथे ह्या मापानेच आपण नेहमी कटिंग करायची असते. मी तुम्हाला जेही जे पण ब्लाऊजचे कटिंग दाखवले ते ह्याच मापाने दाखवत असते. ठीक आहे, इथे कांखाच्या खालून जे माप घेतो तेच. आणि हे माप घेताना आपण सरळ राऊंडमध्ये घ्यायचं, असं खालच्या बाजूला खेचलं नाही गेलं पाहिजे किंवा वरच्या बाजूलाही गेलं नाही पाहिजे, राऊंड शेप आला पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्या खाली जे आपण माप घेतो ते हाय बस्ट किंवा सेकंड चेस्ट किंवा लोअर चेस्ट असंही म्हटलं जातं, जे काय तुम्ही म्हणता. तर हे ते असतं आणि ते फक्त आपण फिटिंगसाठी वापरायचं असतं. त्याच्या खाली सेम वेस्ट राऊंड येतो जो कमरेचा राऊंड असतो तो. तर हे तीन मापं आपल्याला परफेक्ट हवी असतात. पण ही तीन मापं घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपला मेजर टेप आहे तो सरळ आला पाहिजे, वर खाली गेला नाही पाहिजे, खाली पण सरकला नाही पाहिजे, वरती पण नाही, सरळ राऊंडमध्ये आला पाहिजे. नाहीतर मापे आपली चुकीच्या पद्धतीने आपण कटिंग करत असतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. तर इथे असं अशा पद्धतीने बरोबर मध्ये घ्यायचं, आपण साईडला किंवा लेफ्टला किंवा राईटला मेजरमेंट घ्यायचं नाही, बरोबर मध्ये असं मेजरमेंट मॅच करून आपण राऊंड घ्यायचा असतो. जर आपण एका साईडला घेतलं तर एका साईडला खेचलं जातं आपलं मेजरमेंट, तर असं बरोबर मिडलला घेऊन आपण मेजरमेंट हे करायचं, राऊंड शेप घ्यायचा. आता इथे आर्महोलचं मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर लोकांचे कमेंट्स असतात की आर्महोल कसा घ्यायचा. आता त्याआधी मी तुम्हाला इथे नेक सांगते. नेक असा तिरका घ्यायचा, सरळ कधीच घ्यायचा नाही. नेकची जी लेंथ आपण घेतो नेहमी ती ब्लाऊजची असतो किंवा कोणत्याही ड्रेसची वगैरे असतो तर सरळ घ्यायची. आता हा आर्महोल आपण कसा मेजरमेंट घ्यायचं असतं. इथे बघा तुम्ही, इथे काखेला इथे जॉईंट असतं ना, तर इथे शोल्डर जिथे काखाच्या इथे म्हणजे जिथे स्लीव्ज आपण जोडतो तिथून खाली जिथे जॉईंट येतं तिथपर्यंत बघायचं किती येते. त्याच्यामध्ये 1 किंवा 2 पॉईंट तुम्ही जास्त घ्या. आता इथे 5.25 येत आहे तर मी ते 5.5 घेणार. ठीक आहे, तर या अशा हिशोबाने तुम्ही अंगावरती घेऊ शकता माप आर्महोलचं. आर्महोलचं तुम्ही मला विचारता की 40 किती घ्यायचं किंवा 38 किती घ्यायचं. काही लोकांचे जे बॉडी मेजरमेंट असतात ते म्हणजे आपण असं डायरेक्टली सांगू शकत नाही, कॉमन नसतात, तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. आणि हा आर्महोल जो राऊंड असतो तो अशा पद्धतीने घ्यायचा, हात फोल्ड असा जॉईंट करायचा नाही आणि आर्महोलचा आकार असा घ्यायचा नाही. ठीक आहे, तर आपण नेहमी असं क्रॉस करूनच घ्यायचं. त्याने काय होतं की आपल्याला तिथं चिवून होणार नाही आणि फिटिंग पण परफेक्ट बसते, किंवा झोळ येतो म्हणताना तुम्ही तर तसं काही येणार नाही. ठीक आहे, आता ते पा अजून एक तुम्हाला स्टेप सांगते. जर आर्महोलचा तुम्ही म्हणताना आतल्या बाजूने आपण जो आर्महोल घेतो तो त्याच्यामध्ये अंतर किती घ्यायचं, आपण नेहमी ना 1/2 इंच आतमध्ये घेऊन करतो ना कटिंग आतल्या आर्महोलची. तर इथे बघा, जर तुम्हाला तसं जमलं नाही तर इकडच्या आर्महोलपासून इथल्या आर्महोलपर्यंत जेवढं माप येत असेल ते तुम्ही हाफ घ्या आणि तेवढ्या अंतरापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 1/2 इंच प्लस करावं लागणार आहे. कारण का, तर ते स्टिचिंग मार्जिन असेल आपली. ठीक आहे, तर तेवढं आपण कटिंगमध्ये ॲड करून आपण मेजरमेंट घ्यायचं. ठीक आहे, आता सेम आपण सेम बॅक साईडला पण तेच करणार आहे. बॅक आर्महोल जो असतो ते पण ते सेम करायचं, ज्यांना कळत नसेल तर त्यांनी ह्या पद्धतीने करायचं, मेजरमेंट घ्यायचं ह्या स्लीव्सचे जिथे जॉईंट केले तिथून तिथपर्यंत. ठीक आहे, लेफ्टपासून राईटपर्यंत किंवा राईटपासून लेफ्टपर्यंत तुम्ही मेजरमेंट घ्या. आता शोल्डर बघू, शोल्डर जिथे स्लीव्ज आपण जॉईंट करतो तिथूनच घ्यायचं, त्याच्या खालून किंवा वरतून नाही आलं पाहिजे. भरपूर लोकांचं शोल्डरमध्ये चुकतं, तर आणि ते ज्यांचा आपण मेजरमेंट घेतो त्यांचा ड्रेस किंवा ब्लाऊजही परफेक्ट असला पाहिजे, खाली गळता नसला पाहिजे शोल्डर, ते पण तुम्ही काळजी घ्यायची स्वतः. आणि इथे बघा, शोल्डर जेव्हा आपण लेंथ मेजरमेंट घेतो तेव्हा इथे स्लीव्हच्या साईडून नाही घ्यायचं, जिथे आपला गळ्याच्यापासून जो शोल्डर तयार झालेला असतो ना तिथून घ्यायचं. तर इथे बघा, नॉर्मली सगळ्यांचं 12 किंवा 13 असतं ब्लाऊजचं माप. ठीक आहे, आणि जे 40 पुढे असतात त्यांचं 15-16 असं असतं. तर इथे असं घ्यायचं आणि इथे नेक आपण सेम असं क्रॉसमध्ये घ्यायचा, मिडलला जेवढी लेंथ असेल ती घ्यायची. तसे पण नाही कळाली तर तुम्ही फुल लेंथ घ्या आणि खाली जेवढी पट्टी राहते ब्लाऊजची ती घ्या आणि कटिंग करताना त्या पद्धतीने करा. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन.
आता इथे बघा, आता आपण शोल्डर माप म्हणजे असं पूर्ण शोल्डर घेतलं, समजा आता हा बोट नेक आहे, तर बोट नेकचा आपण शोल्डर जेवढा घेतो त्याचा हाफ घ्यायचा, त्याच्यामध्ये हाफ इंच प्लस करायचं, ठीक आहे. आता समजा हा 15 आहे, तर 15चा हाफ येतो 7.5. 7.5 मध्ये मी किती मिक्स करणार, अर्धा इंच मिक्स केलं की 8 येतं, मार्जिन मिक्स करायची तर 8 येतं. तर 8 मध्ये क हे कुणासाठी माप घेतलं आपण, ज्यांचं 1 इंच ते 1.5 इंचापर्यंत नेक राऊंड नेकचा लेंथ असते ना, त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि जर समजा 3 असेल तर 3 असेल तर त्यांना काय करणार आपण, 7.5 घेणार. 4 असेल त्यांना 7.5 घेणार. असं एक एक पॉईंट आपण आता ते यायचं, तर त्याचं पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवेन कसं घ्यायचं असतं ते. एक एक पॉईंट फक्त आपण आताच जायचं असं, म्हणजे आतमध्ये यायचं, ठीक आहे. तर आता स्लीव्सचं बघूया आपण, स्लीव्समध्ये काय करायचं असतं. स्लीव्स तुमच्या आवडीप्रमाणे असतात की ना, शॉर्ट्स असतात किंवा कोपऱ्यापर्यंत किंवा 3/4 किंवा फुल स्लीव्स, ते तुमच्या आवडीने. पण इथे काय करतात की ना, मागे पुढे असे स्लीवची लेंथ घेतात, तर बरोबर जिथे शोल्डर आपण जॉईंट केलेलं असतं तिथूनच लेंथ आपण मोजायची असते. जर समजा आता इथे तुमची शॉर्ट आहे 4 इंचाची आहे, तर इथे 4 इंच जिथे येतं ना तिथूनच आपण राऊंड घेर घ्यायचा असतो. भरपूर लोकं काय करतात की जे खालून घेतात राऊंड घेर, लेंथ घेताना बरोबर घेतात 4 पर्यंत, पण राऊंड खालून घेतात, मग त्याच्यामुळे काय होतं तुमचं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात. फिटिंग तुम्हाला वाटते की माझी चुकली इथे, तर चुकत नाही. तुम्ही राऊंड म्हणजे मेजरमेंट घेतानाच थोडंफार आपलं इथे चुकतं. आता इथे कोपऱ्यामध्ये जेव्हा आपण स्लीव्ज इथपर्यंत बनवतो, जेव्हा समजा आता ही जी 10.5 आहे, तर मी इथे कटिंग कर म्हणजे स्टिचिंग माझी पूर्ण 9.5 पर्यंत येईल. कटिंग करताना मी 10.5 घेईल, कारण का आपला खाली 1/2 इंच कट होणार आणि वरती 1/2 इंच, पण मी इथे खाली वरती घेणार, कारण की आपलं काय होतं की ब्लाऊज थोडा तिथे चून येते. आता समजा इथे 3/4 आहे, 3/4 माप घेताना आपण कसं घ्यायचं, खालून नाही घ्यायचं, ह्या हा जो कोपरा आहे ना ह्या पद्धतीने नाही घ्यायचं, ठीक आहे. तर असं थोडंसं क्रॉस करून आपण ह्या पद्धतीने घ्यायचं. तुम्ही एकदा चेक करून बघा, तुम्ही सरळ पण बघा आणि असं क्रॉस करून बघा की माप आपलं 1 ते 1.5 इंचाचा असा फरक येतो, ठीक आहे. आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपलं काय होतं की टाईट होतं, आणि कस्टमरचे आपल्याला कंप्लेंट येतात की मला इथे टाईट होते, फोल्ड करता येत नाहीत हात, ठीक आहे. आता ही सगळी मापे मी तुम्हाला दिलेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.